राज्यातील 7 जिल्ह्यात आज अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मराठवाड्यासह कोकणाला अवकाळी पावसाने झोडपलं. अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतीचं मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस झाला, तर पुणे, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. दोन दृश्य आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरात कशा प्रकारे अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली, तर तुळजाभवानी मंदिर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसाचा फटका बसला, तर पुणे शहरासह ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. हे तीन दृश्य पाहतोय. लातूर, पुणे आणि सोलापूरमधली लातूरच्या किल्लारी भागात अवकाळीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर पुणे शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस आज पाहायला मिळाला. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये देखील जोरदार अवकाळी पाऊस पाहायला मिळाला, त्यामुळे अनेक रस्ते देखील बंद झाले. तर रत्नागिरी जिल्ह्यात देखील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आज पडलेला आहे. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आणि या अवकाळीमुळे आता आंबा आणि काजू या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, त्यामुळे फळबागायतदार हे चांगले चिंतेत आलेले आहेत.